परवानगीशिवाय 2 तास आदित्य ठाकरे यांना राजकोट किल्ल्याच्या बाहेर पडता आलं नाही अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. मी सेनेमध्ये असताना उद्धव ठाकरे कधी धमकी देतो असं म्हणाले नाहीत असं राणेंनी म्हटलं. तर ठाकरे गटासोबत आमने सामने झालं असतं तर सोडलं असतं का अशा शब्दात राणेंनी इशारा दिलाय. ओडीटीआर भेटले, आम्ही नमस्कार केला, त्यांनी केला, दादा नमस्कार, मुला नमस्कार, जयंत पाटील भेटले आणि निघत. तेवढा घोषणा देत जसं अंगावर येतात तसे. मग मी सांगितलं यांना नाही सोडायचं, अशी जर हुशारी इथे येऊन नाही चालणार, कुठेही नाही चालणार. आणि त्यामुळे त्यांना 2 तास माझ्या परवानगीशिवाय जाता आलं नाही. आमचे देवेंद्र फडणवीस बरोबर ओळखतात, त्यांना म्हणाव शिवसेनेत असताना धमक्या आक्रमक होतो तेव्हा काय बोलले नाही उद्धव ठाकरे. जेव्हा शिवसेना वाढवण्यासाठी हा सभा उपयोगात आणत होतो तेव्हा का नाही बोलले? ते हे कुठे होते आधी? होते कुठे? त्यामुळे उद्धव ठाकरे तू माझ्यावर बोलू नकोस, तुला म्हणा मला धमकी द्यायची गरज नाही, मी मनात आणीन तेव्हा तसं करू शकतो. तुम्ही म्हणता नाही आमने सामने काय झालं नाही, आमने सामने झालं तर मी सोडलं असतं का? तेच वाईट वाटतंय, आमने सामने झालं नाही. ते अशा माझ्या डाव्या बाजूने तिकडून चालले होते, चालले लपच. पण काही घोषकाची मस्ती होती, काही जण आमच्या मुलं जी होती कार्यक्रम अंगावर येईल आणि तो ग्रुप होता आदित्य ठाकरेला घेऊन जातो ते. मग कार्यकर्त्याने जेव्हा अपशब्द ऐकले त्याने पकडलं.